या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर बेस, सोलापूर। स्वराज्य पक्षाकडून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते, नेमक्या त्याची भूमिका काय आणि काय संदर्भात चर्चा झाली? सोलापूर शहरामध्ये शिवसेना पक्षाला शहर मध्य मतदारसंघ हवा होता, याकरता गेली कित्येक दिवस शिवसेना पक्षाकडून आम्ही तिथे प्रयत्न करत होतो। सर्व शिवसैनिकांची इच्छा होती की शहर मध्य मतदारसंघ हा आम्हाला सुटला पाहिजे, पण वाटाघाटीमध्ये तो मतदारसंघ आम्हाला सुटला नाही, त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक रोष होता। आणि त्याच दिवशी आम्ही रागात सांगितलं होतं की जर आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळणार नसेल तर आम्ही तुमच्या सर्व ठिकाणी अर्ज भरू। आणि ती भूमिका आम्ही घेतल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची शिवसैनिकांशी चर्चा झाली आणि त्यात एक प्रस्ताव असा आला होता की येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सन्मानपूर्वक 25 नगरसेवक पदाकरता उमेदवार सोडावेत, ही मागणी शिवसेना पक्षाकडून आम्ही मागितल्यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलले। काल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, सर्व प्रमुख नेते मंडळी असतील, या इथं असलेले स्थानिक पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी तो प्रस्तावाकरता आम्हाला विचारणा झाली आणि तो शिवसेनेनं जो 25 जागेचा प्रस्ताव दिला होता तो भारतीय जनता पार्टीनं मान्य केल्यामुळं आम्ही पुन्हा एकदा सगळे एकत्रित येऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि महायुतीचे जे काही उमेदवार आहेत या सगळ्यांचा प्रचार करण्याकरता एकत्रित येऊन आम्ही काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं मी शहर उत्तर मतदारसंघातनं जी उमेदवारी भरली होती ती मी माघार घेत शहरामध्ये सगळीकडेच, कारण का महापालिकेत 25 जागा हे संपूर्ण शहरामध्ये देण्याची मागणी मान्य झाल्यामुळं सर्वच उमेदवार या स्पर्धेतून बाहेर पडले। बापू, खरं तुम्ही स्वराज्य पक्षात प्रवेश केलेला होता, त्यामुळे आता पक्षातून त्या पक्षातून राजीनामा देऊन पुन्हा शिवसेनेत परत येणार का? मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात पहिल्यापासूनच मला ओळखतात। राजकीय काही गोष्टी करायच्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीनं आम्हाला ज्या पद्धतीनं सुरुवातीला जागा न दिल्यामुळं त्या रागात काही घेतलेले निर्णय होते, पण आज महापालिके डोळ्यासमोर असताना महापालिकेमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांना उमेदवारी भेटणं ही त्यातलं प्रामुख्यानं होतं। आमदार होऊ लावेल पण आमच्या सर्व सहकाऱ्यांना लढण्याकरता अधिकृत युतीचे उमेदवार म्हणून त्यांना सगळ्यांना संधी मिळत असताना मी बाकीचा सगळा निर्णय माघार घेतो। शहर उत्तर मधून कोणाचं काम करणार म्हणजे आता माघार तर घेते? शहर उत्तर मधून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महायुतीचे जे उमेदवार अधिकृत डिक्लेअर झालेले आहेत त्या सर्व अधिकृत उमेदवारांचा आम्ही प्रचार करतो। बाबू, केवळ तुम्ही शिवसैनिक म्हणूनच राज्याला परिचित नाही आहात तर मराठा समन्वयक म्हणून देखील तुम्ही काम केलं होतं। मनोज जरांगे पाटील यांनी देखील एक भूमिका जाहीर केलेली आहे की ते निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीनं उतरणार नाहीत, मराठा समाजसेवक म्हणून, मराठा समन्वयक म्हणून या भूमिकेकडे कशा पद्धतीने बघता? मनोज दादा हे मराठा समाजाचे मोठे नेते आहेत। मनोज दादांनी आजवर ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या तंतोतंत मराठा समाजाने पाळलेल्या आहेत। आज दादा जे आदेश करतील त्या पद्धतीनं समाजाची म्हणून एक भूमिका होती, पण आम्ही राजकारणात काम करणारे परिषद मंडळी आहोत, आपल्याला आपापले पक्ष आहेत, पण मनोज दादांनी आज त्यांची मला वाटतं भूमिका पण जाहीर केली की मनोज दादा कोणत्याही राजकीय पक्षामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत आणि उमेदवार लढणार नाहीत, ही भूमिका मनोज दादांची असल्यामुळं त्यांच्या भूमिकेवर मी बोलणं इतका मोठा नाही, पण मनोज दादांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्युम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्युम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्युम, अजमल, रसासी, अहमदुल मगरीबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्युम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखूरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स। पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर।